पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अरे आत्माराम अहो थांबा. असं वागतात आपल्या मालकाशी? हे शिकवलं मी तुला, हे शिकवलं, हे शिकवलं. अरे आत्माराम थांब, नको बरं. बस गायत्री, घाबरू नको, मी आहे ना इथे. अगं गायत्री, हिची चूक नाही आहे, आमच्याच काही मुळांनी या फांद्या सडवल्या आहेत. दादा, दादा कुठे जात आहे? या घरातले नियम आणि काही जणांवर घातलेली बंधनं कशी योग्य आहेत हे ना दाखवतो. म्हणजे आजच्यासारखी चूक ही पुन्हा कधी करणार नाही आणि माझा हात कधी उठणार नाही. पण दादा, माझ बोलून झालंय. तुझ्या केबिल वणा कथा रचून रचून हिला सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलास की नाही? मोठ्या हुशारीनं हिचा वापर करून घेतलास तू. पण हे सगळं करत असताना हिचा बळी जाऊ शकतो याचा विचार केला नाहीस तू? नाही विचार केला असशील, पण हिच्याशी काय तुला देणं घेणं नव्हतं का? मी पण एक मिनिट. अहो, या चार भिंतीमध्ये तुला कसा त्रास होतो, कशा यातना होतात याची रसभरीत वर्णन सांगितलीस की नाही? काय काय सांगितलं की नाही? सांगितलं की नाही? या नाण्याची एक बाजू पाहिलीस तू. आज मी तुला हिची दुसरी बाजू दाखवतो. ही चंद्राची चंद्रकला इमामपूरकर
तमाशेवाले 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 तमासगिरीण तमाशामध्ये नाचणारी बाई आहे. मोठा तमाशाचा फड होता याचा. तमाशामध्ये मोठी नाचणारी बाई हीच ती. हिने माझ्या वडिलांना नादाला लावलं. श्रीमंती बघितल्यानंतर भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. ही तर नाचणारी बाई. हिच्या तोंडाला पाणी न सुटत तरच नवल. एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध ठेवणारी हीच ती बाई. माझ्या आईच्या संसारामध्ये विघ्न आणणारी हीच ती बाई. माझ्या बापासोबत दुसरा संसार थाटणारी हीच ती बाई. हिचाच विचार करून करून माझ्या आईनं हाय खाल्ली. त्यात ती आजारी पडली आणि माझी आई गेली. आम्हाला नको होती दुसरी आई. पण माझी आई गेल्यानंतर हिने कायदेशीर लग्न करून स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाबरोबर आमच्या घरामध्ये येऊन राहिली. ही नाचक्की कमी होती की काय म्हणून एका क्षुल्लक सत्कार समारंभामध्ये माझ्या वडिलांचा विरोध असून सुद्धा ही लावणी नाचली. हिने ढोलकी वाजवली. नानासाहेब नगरकरांची बायको लावणी नाचते ढोलकी वाजवते ही गोष्ट शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सारं शहर आम्हाला तमाशेवाले नगरकर म्हणून चिडवायला लागले. आमची आई म्हणून घरामध्ये आलेली ही बाई नाचणारी आहे तमासगीर आहे ही लपवलेली गोष्ट साऱ्या शहराला कळली. बस नाचणारी नाही. लावणी सम्राज्ञी म्हणतात तिला. ढोलकी वाजवणं लावणी नृत्य करणं ही एक कला आहे. कलाकार आहोत आम्ही. असं श्रीमंतांना जाळ्यात ओढून शरीराची हाव दाखवून त्यांना लुटण्याचा दाव करणारी आम्ही नव्हत. पण याला ही एक बाजू आहे जी तू सांगणार नाहीस. पण मुक्ता तुझी याच माझाची चीड येते मला. हिच्या या हट्टामुळं मी आणि माझी बहीण अंबिका आम्ही किती त्रास सहन केला. याची नाचक्की सहन केली ना याची कुणालाही कल्पना येणार नाही. हिच्या वागण्यामुळं कोणतीही स्त्री वाद्य वाजवताना दिसली नाचताना दिसली की माझ्या मेंदूची शक्ल होतात. कोणीतरी डोक्यामध्ये घाव घालतंय असं वाटायला लागतं मला. या समद्यामध्ये तू मला दोषी धरू नकास. तूच दोषी आहेस आणि हे सत्य मरेपर्यंत तुझ्या सोबत राहणार आहे. लक्षात ठेव. तुला आजपर्यंत वृद्धाश्रमामध्ये का टाकली नाही माहितीये? तर तुझ्या पापाची शिक्षा म्हणून तुला तडफडताना पाहायचं होतं मला. तेव्हा या पुढं नीट राहा नाहीतर या खोलीच्या सगळ्या खिडक्या दरवाजे भिंतीने लिंपून बंद करून टाकीन मी. अहो
दादा गायत्री तिला खूप त्रास होतोय. शांत हो, शांत हो, काही नाही झालं, काही नाही झालंय, शांत हो तू आधी, काय होतंय अगं बाई, शांत हो, अगं शांत हो, शांत हो, काय नाही काही नाही, अगं बाई हिला ताप सुद्धा भरलाय. घाबरली ती, एकतर स्वभावानी भित्री आणि भाबडी, त्यात हे घरात असं घडताना तिनं पाहिलं, त्यामुळं ती थोडी ही झालीय, घाबरलीय. घाबरायला काय झालं, मी काय राक्षस आहे का, गुंड आहे? हो हो बाळा शांत शांत हो हो बरे वाटेल ग. हो हो बाळा शांत. जे घडलं ते तुझ्यासाठी नव्हतं, आणि जे काही मी वागलोय त्याच्या पाठीमाग ठोस असे कारण आहे. जा जाऊन आराम कर, औषध दे, औषधाने बरी झाली नाही तर डॉक्टरना घरी बोलावून घे. जा चल बाळा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, या घरामध्ये जो कोणी चुकीचा वागेल त्याला त्याच्या चुकीची शिक्षा केली जाईल. आज माझ्या कुटुंबासमोर, देवी आईसमोर, नवरात्रीतल्या पवित्र दिवशी मी एका मुलीवरती हात उगारून फार मोठी चूक केली आहे. आणि मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्या चुकीची शिक्षा म्हणून मी माझाच एक नियम मोडणार आहे. आजपासून नवमी पर्यंत या आत्मारामची मुलगी संबळ वाजवेल. त्यानंतर मात्र या घराचा नियम कोणीही मोडता कामा नये. आणि हे तुझ्यासाठी सुद्धा. यापुढे चुकूनही या घराचा नियम मोडता कामा नये. मालक, माझ्या लेकराची चूक पदरात घेतली तुम्ही. समिंद्राच काळीज आहे, तुमच ठाव लागणं सोपं नाही. तब्येत बरी आहे का? तेवढं नाही अजून, पण आहे. कारण? हा दादा,
म्हणजे औषध पाण्याचं बघ. हो दादा, बघतो. माझं बोलून झालंय. स्वयंपाक आला का? मुक्ता, अण्णा, मला समुद्री म्हटल्यावर त्यांच्या पोटात लय मासे असतील ना. काय केलंस तिथे? पदराखाली लपवलेलं फूल देवीला वाहिलंस की नाही? हो. कुठून आणलंस ते? आजीचा हात लावलेलं फूल वाहिलं. दादा, दादा मला समजतंय चांगलंच तुमच्या मनात काय सुरू आहे त्या पोरीने, पण दादा तुम्ही तिला वाजवायची परवानगी नव्हती द्यायला पाहिजे. सगळ्यांच्या समोर मी तिच्यावरती हात उचलला, ही माझी चूक. त्यासाठी मी स्वतःला दिलेली शिक्षा म्हणून तिला संबळ वाजवण्याची परवानगी दिली. याचा अर्थ असा होत नाही की मी तिला माफ केलंय. दादा मी समजलो नाही. शिक्षा तर तिला होणारच. पण आता सगळ्यांच्या समोर नाही, लगेच नाही. हा म्हणजे फार उशीरही करणार नाही मी, कारण त्या दीड दंबडीच्या पोरीने रावसाहेबाचा हात धरण्याचा गुन्हा केलाय. आता रावसाहेबाच्या बुद्धीचं बळ तिला काळ्या पांढऱ्या चौकोनामध्ये कसं नाचवतंय ते बघच तो.